जयसिंगपूर येथील प्राध्यापकास कारमधून अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली याबाबत या घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की प्राध्यापक फिरोज काझी हे मंगळवार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी रेल्वेनं कोल्हापूरला जाण्याकरता निघाले होते साडेआठ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनमधील तिकीट विक्री केंद्रावर कोल्हापूरचं तिकीट खरेदी करत असताना त्यांच्या कॉलेजमध्ये असणारे दुसरे प्राध्यापक राम दत्तात्रय सूर्यवंशी वैवर्ष एकोणतीस मारुती दत्तात्रय सूर्यवंशी बाळकृष्ण दत्तात्रय सूर्यवंशी आणि अनोळखी पाच ते सहा जणांनी येऊन लोखंडी पाईप आणि काठी यांसह लाटता बुक्यानं जबर मारहाण केली आहे या मारहाणीत काजी हे पूर्णपणे रक्तबंबा झाले होते लाल रंगाच्या मोठ्या कारमधून त्यांना स्टेशनवरून जैनापूर चंडेश्वरी मार्गे नांदणेतून मजरेवाडी या ठिकाणी घेऊन जाण्यात आले मजरेवाडी तालुका शिरोळ येथील सुनसान जागेवर नेऊन पुन्हा काजी यांना मारहाण करण्यात आली आहे